ज्यांनी असा आवाज जरी नुसता ऐकला तरी सुद्धा आपल्या मनात एकाच व्यक्तीची प्रतिमा उमटते आणि ती म्हणजे राजकुमार यांची। राजकुमार यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1926 रोजी बलुचिस्तान प्रांतातील लोरालाई इथं झाला। सध्या हे ठिकाण पाकिस्तानात आहे। त्यांचं खरं नाव कुलभूषण पंडित, त्यांच्या वडिलांचं नाव जगदीश्वरनाथ पंडित तर धनराज राणी पंडित हे त्यांच्या आईचं नाव। त्यांना 3 भाऊ आणि 5 बहिणी होत्या। राजकुमार यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई गाठले। इथे त्यांना मुंबई पोलीस दलात नोकरी लागली। ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले, पण त्यांना अभिनयाची आवड होती। त्यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याचदा फिल्मी दुनियेतील लोकांचं येणं जाणं असायचं। इथे त्यांना राजकुमार यांच्या एकूणच बोलण्या चालण्यात वेगळेपण जाणवलं आणि त्यांनी शाही बाजार सिनेमात एक भूमिका ऑफर केली। अभिनेता होण्याचं मनात असल्याने त्यांनी लगेच नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ सिनेमा क्षेत्र जॉईन केलं। अभिनयातल्या करिअरसाठी कुलभूषण हे नाव बदलून त्यांनी राजकुमार हे नाव धारण केलं। रंगीली हा त्यांचा प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा, काही वेळा नीली हा 1952 त्यांचा पहिला सिनेमा आहे असंही म्हटलं जातं। नौशरवान या सोहराब मोदी दिग्दर्शित सिनेमात ते पहिल्यांदा नोटीस झाले, मात्र मदर इंडिया हा चित्रपट त्यांच्यासाठी कलाटणी ठरला। नरगिस यांच्या पतीची शामू ही भूमिका त्यांनी साकारली। सिनेमाला थेट ऑस्कर मध्ये नामांकन मिळालं आणि राजकुमार यांनाही खूप प्रसिद्धी मिळाली। पैगाम हा त्यांच्या भूमिकेमुळे लक्षात राहिलेला सिनेमा। दिलीप कुमार यांच्यासह त्यांनी यात स्क्रीन शेअर केली। त्यासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचं फिल्मफेअरचं पहिल्यांदाच नामांकन मिळालं होतं। दिल अपना और प्रीत पराई हा त्यांचा एक अतिशय गाजलेला सिनेमा। मीना कुमारी यांच्या सोबतची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली। दिल एक मंदिर मधील त्यांच्या कॅन्सर पेशंटने प्रेक्षकांची मनं जिंकली। त्यांना या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला। वक्त हा त्यांचा मल्टी स्टारर सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला। यातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक झालं आणि त्यांना फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला। नीलकमल हा राजकुमार यांचा एक सुपरहिट सिनेमा। हीर रांझा या चित्रपटात त्यांनी रांझा ही भूमिका साकारली। पाकिजामध्ये त्यांनी पुन्हा एकदा मीना कुमारी यांच्यासह स्क्रीन शेअर केली। हा सिनेमा सर्वोत्तम भारतीय सिनेमांमध्ये गणला जातो। हिंदुस्थान की कसम या त्यांच्या युद्धपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची जादू चालली नाही। राज तिलक हा त्यांचा ऍक्शन चित्रपट यशस्वी झाला। मरते दम तक मध्ये त्यांनी इन्स्पेक्टर साकारला। गलियों का बादशाह हा त्यांचा चित्रपट खूपच रखडला। अखेरीस 1989 मध्ये तो प्रदर्शित झाला खरा, पण बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला। सौदागर हा त्यांचा एक सुपरहिट सिनेमा। यात त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत पैगाम नंतर जवळपास 40 वर्षांनंतर काम केलं। या दोघांना एकत्र पाहायला चाहत्यांनी झुंबड उडवली। तिरंगा हा राजकुमार यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा। नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांनी पडद्यावर जादू दाखवली। त्यांची जुगलबंदी आणि संवाद जबरदस्त रंगले। गॉड अँड गन हा त्यांचा अखेरचा सिनेमा। सिनेमात जशी त्यांची इमेज होती प्रत्यक्षातही ते तसेच होते। अगदी सडेतोड बोलायचे, आपल्या संवादांबाबत ते फारच आग्रही असायचे। त्यांना एखादा संवाद आवडला नाही तर ते स्वतःच संवाद बदलायचे। त्यांच्या काही गाजलेल्या संवादांवर नजर टाकूया। जानी हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, पर बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा। याच सिनेमातील आणखी एक संवाद, काश की तुमने हमें आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते। आणखी एक, जब राजेश्वर दोस्ती निभाता है तो अफसाने लिखे जाते हैं और जब दुश्मनी करता है तो तारीख बन जाती है। तिरंगा या फिल्म दी है संवाद, हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है, दुश्मन से सीधी बात करती है। आणखी एक, हम आंखों से सुरमा नहीं चुराते, हम आंखें ही चुरा लेते हैं। चित्रपट मरते दम तक, हम तुम्हें ऐसी मौत मारेंगे
की तुम्हारी आने वाली नस्लों की नींद भी उस मौत के खौफ को सोचकर उठ जाएगी। त्यातील असे आणखी संवाद। दादा तो इस दुनिया में सिर्फ दो है, एक ऊपर वाला और दूसरे हम। सिनेमा बेताज बादशाह। हम अपने कदमों की आहट से हवा का रुख बदल देते हैं। आखिर जब हम मुस्कुराते हैं तो दुश्मनों के दिल दहल जाते हैं। पाकीज़ा आपके पांव देखे बहुत हंसी है, इन्हें जमीन पर मत उतारिएगा, मैले हो जाएंगे। राजतिलक आपके लिए मैं जहर को दूध की तरह पी सकता हूं, लेकिन अपने खून में आपके लिए दुश्मनी के कीड़े नहीं पाल सकता। चित्रपट वक्त ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए तो खून निकलने लगता है। यतिलक आणखी गजल संवाद म्हणजे चिनॉय सेठ। जिनके घर शीशे के बने होते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंकते। त्या काही प्रमुख नट एका वेळी अनेक सिनेमे करायचे, मात्र राजकुमार शक्यतो एका वेळी एकच सिनेमा करायचे। सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या राजकुमार यांनी आपली एकच कार जवळपास 40 वर्षे वापरली। या 40 वर्षांच्या काळात त्यांचा टेलर, हेअर ड्रेसर आणि ड्रायव्हरही बदलला नाही। राजकुमार यांना कुत्रे पाळण्याची खूपच हौस होती। ते चेन स्मोकर होते आणि दारूही भरपूर प्यायचे। जीप चालवणाऱ्या पहिल्या काही अभिनेत्यांमध्ये त्यांचं नाव होतं। त्यांना फोटो काढायला आवडायचे आणि फोटो काढण्यासाठी त्यांना संध्याकाळची वेळ खूपच आवडायची। एकदा राजकुमार यांच्यावर पोलीस केसही दाखल झाली। आपल्या मित्रांसमवेत ते पान खायला गेल्यानंतर ते काही लोकांनी हुल्लडबाजी केली आणि ते राजकुमार यांच्या अंगावर धावले। तेव्हा एका माणसाचा तिथे मृत्यू झाला। ही केस कोर्टात गेली। साधारण वर्षभर हा खटला चालला आणि नंतर राजकुमार यातून सही सलामत बाहेर पडले, पण त्यांच्या पोलिसात असलेल्या ओळखीमुळेच ते यातून बाहेर पडले असं म्हणतात। आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल ते फार काही बोलायचे नाही। या काळातल्या हवाई सुंदरी जेनिफर सोलोमन यांच्याशी त्यांनी विवाह केला। दोघांची थेट विमानात झाली। हिंदू पद्धतीने लग्न केल्यानंतर त्यांनी गायत्री असं नाव बदललं। गुरु राजकुमार, पाणिनी राजकुमार आणि वास्तविकता पंडित ही त्यांची मुलं। गुरुने काही सिनेमात काम केलंय तर वास्तविकता सुद्धा अभिनेत्री आहे। आपल्या मृत्यू संदर्भात ते म्हणायचे, जब जाऊंगा तो पता भी नहीं चलेगा। अखेर 3 जुलै 1996 रोजी कुमार यांचं वयाच्या 69व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं। आपल्या विशिष्ट पद्धतीनं संवाद बोलण्याच्या स्टाईलमुळे आजही प्रेक्षकात लोकप्रिय असलेले राजकुमार यांचा आज जन्मदिन। त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्ही त्यांचे कोणते सिनेमे पाहिले आणि त्यांचा कोणता संवाद तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा।